नमस्कार विद्यार्थी मित्रहो, द पॉलिटिक्स चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रहो, आज आपण भारतीय शासन आणि राजकारण हा जो पेपर आहे बीए सेकंड इयरचा, त्या पेपरमधील विरोधी पक्षाची भूमिका यावर एमसीक्यू कशी येतील हे पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण विरोधी पक्ष काय आहे आणि विरोधी पक्षाची भूमिका कशी असली पाहिजे, इंग्लंडमध्ये त्याला शॅडो प्राइम मिनिस्टर किंवा शॅडो कॅबिनेट हे कशा पद्धतीने असते, ह्या सगळ्याचं सविस्तर विश्लेषण ऐकलेलं आहे। आज आपण पाहू की यावर कशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये एमसीक्यूची विचारले जातील। तर त्यामध्ये पहिला प्रश्न असेल, कोणत्या शासकीय व्यवस्थेत विरोधी पक्ष असतो, आणि मग पर्याय असतील लोकशाही, हुकुमशाही, राज्यशाही किंवा वरीलपैकी नाही, आणि मग त्याचं उत्तर असेल लोकशाही। लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये विरोधी पक्ष असतो। त्यानंतरचा प्रश्न असेल, लोकशाही शासन व्यवस्थेत विरोधी पक्षाला काय संबोधतात। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की शॅडो प्राइम मिनिस्टर विरोधी पक्षाने त्याला काय संबोधतात, तर शॅडो प्राइम मिनिस्टर संबोधतात। लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये शॅडो कॅबिनेट सुद्धा असते, विरोधी पक्षाचे कोणते कॅबिनेट असते किंवा विरोधी पक्षाचे कॅबिनेट असते का, तर शॅडो कॅबिनेट असते, असं त्याचं उत्तर असेल। त्याच्यानंतरचा प्रश्न असेल, विरोधी पक्ष नेतेपद मिळविण्यासाठी लोकसभेमध्ये विरोधी पक्षाकडे 10% मत असणे आवश्यक असते, किती जागा असणे आवश्यक असते किंवा 10% जागा असणे आवश्यक असते, तर ती 10% जागा असणे आवश्यक असते। भारतात पहिला लोकसभेचा विरोधी पक्ष नेता कोण होता असा प्रश्न असेल, तर त्याचं उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे। श्रीपाद अमृत डांगे हे कम्युनिस्ट पक्षाचे होते, त्यांचं 10% कमीच जागा त्यांच्या असायच्या, पण नेहरू हे विरोधी पक्षाची भूमिका ऐकून घेणारे पंतप्रधान असल्यामुळं, संवैधानिक जाण असलेला पंतप्रधान असल्यामुळं त्यांनी 67% अमृत डांगे हे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न असेल की अधिकृत लोकसभेचा विरोधी पक्ष नेता कोण राहिलेला आहे, जे 10% जागा पूर्ण करून झालेला आहे असा, तर तो 1969 मध्ये राम सुभाष सिंग हे अधिकृत विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत। 6व्या लोकसभेमध्ये यशवंतराव चव्हाण विरोधी पक्ष नेते होते। 7व्या लोकसभेमध्ये चौधरी चरण सिंग हे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत। 8व्या लोकसभेमध्ये काँग्रेसने 295 जागा जिंकलेल्या होत्या, तेव्हा तेलुगू देशम पार्टीचे एनटी रामाराव हे विरोधी पक्ष नेते होते। 9व्या लोकसभेमध्ये 1989 राजीव गांधी विरोधी पक्ष नेते होते, म्हणजे बहुमतात म्हणजे मोठा पक्ष असून लोकसभेतला तो विरोधी पक्ष बाकावर बसलेला होता। 1991 10व्या लोकसभेच्या वेळेस लालकृष्ण आडवाणी काही दिवस विरोधी पक्ष नेते होते आणि काही दिवस अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते। त्यानंतर 11व्या लोकसभेमध्ये अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते। त्यानंतर 12वी लोकसभा 1998 शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते, म्हणून हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की 12व्या लोकसभेला विरोधी पक्ष नेता कोण होता, तर ते शरद पवार होते। त्यानंतर 1999 13व्या लोकसभेमध्ये सोनिया गांधी विरोधी पक्ष नेते होत्या। त्यानंतर 14व्या लोकसभेमध्ये लालकृष्ण आडवाणी विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत। त्यानंतर 15व्या लोकसभेमध्ये लालकृष्ण आडवाणी आणि काही दिवस सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेते होत्या। त्यामुळं प्रत्येक लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता कोण होता याचा टेबल आपल्याकडं असला पाहिजे। त्यानंतर 16व्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाला 10% मतं मिळाली नाहीत, 44 जागा मिळाल्या, आणि म्हणून 16वी लोकसभा विरोधी पक्ष नेता नाही। 16व्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता कोण असा प्रश्न असेल, तर कोणीही नाही। त्याच्यानंतर काँग्रेसला किती जागा मिळाल्या होत्या ज्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद नाकारलं गेलं, तर त्यासाठी आपल्याला 44 जागा आल्या होत्या, हेही माहीत असलं पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे, 17वी लोकसभा 2019 झालेली आहे आणि यावेळेस भाजपला 303 जागा आलेल्या आहेत आणि काँग्रेसला 52 जागा आलेल्या आहेत, त्यामुळे 10% मतं त्यांनी पूर्ण केले, 10% होण्यासाठी 55 जागा यावे लागतात, आणि म्हणून विरोधी पक्ष आताही विरोधी पक्षाचा नेता नाही। काल आपण ही चर्चा पाहिली होती की विरोधी पक्ष नेता जर नसेल लोकशाहीमध्ये तर ती लोकशाही निरंकुश होते,
आणि निरंकुश लोकशाही हा हुकुमशाहीचं दुसरं रूप असते. आणि आज तर पॅगासिस सॉफ्टवेअरचा जे इस्रायलने काढलेलं आहे ते जर पाहिलं तर आपण आपल्याला एक धक्का बसतो की हे खरंच लोकशाही आहे का. सगळ्यांचेच मोबाईल जर हॅक केले जात असतील, त्याचे नंबर तिकडे गेलेले असतील, जगातल्या सगळ्याच पेपरचे आज हेडिंग आहेत. आणि पॅगासिस हा जो चर्चेचा मुद्दा आहे तो जर पाहिला तर लोकशाहीचं काय हा आपल्या समोरचा प्रश्न, अत्यंत चिंतनीय आणि गहन असा प्रश्न आहे. त्यामुळं हेही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने आणि आपण लोकशाहीमध्ये वावरतो म्हणून ही सगळी प्रश्न आपल्याला माहीत असली पाहिजेत. यानंतर आपल्याला हेही माहीत असलं पाहिजे की CM स्टीफन हे सुद्धा विरोधी पक्षनेते होते 6व्या लोकसभेमध्ये. त्यानंतर जगजीवन राम हे सुद्धा विरोधी पक्षनेते होते 6व्या लोकसभेमध्येच आणि ते 25 दिवस विरोधी पक्षनेते होते. अशा प्रकारे 6व्या लोकसभेमध्ये 3 विरोधी पक्षनेते झाले, यशवंतराव चव्हाण, स्टीफन आणि जगजीवन राम. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्र हो, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष कशा पद्धतीने सरकारवर नियंत्रण ठेवतो हाही प्रश्न असेल. मग तो प्रश्न उत्तराचा तास आहे, प्रश्न विचारणे आहे, संसदेमध्ये सरकारचं लोकांचं प्रतिनिधित्व करणं आहे, या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये दिलेल्या असतील. जे अशा पद्धतीने आपण यावर कशा पद्धतीने प्रश्न येतील याचा विचार करू शकतो. म्हणजे निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही तो पक्ष डॅश डॅश म्हणून कार्य करतो असाही प्रश्न असेल, त्याचं उत्तर असेल विरोधी पक्ष काय म्हणून काम करतो, ज्याला बहुमत मिळालं नाही त्याला तो विरोधी पक्ष म्हणून काम करतो, असा तो भाग आहे. तर ही अशी प्रश्न येऊ शकतात विरोधी पक्षावर, ही आपण पाहिलेली आहेत. निश्चितपणे आपल्याला परीक्षेसाठी हा व्हिडिओ तर उपयुक्त होईलच, पण याच्या अगोदरचा व्हिडिओ आपण पाहायला पाहिजे. तो पाहायचा असेल तर वर आय बटनवर क्लिक करा, तुम्हाला तो पाहायला मिळेल. आणि तो पाहून आपण विरोधी पक्षाची भूमिका समजून घेतली पाहिजे. आणि ती जर समजून घेतली तर निश्चितपणे तुम्हाला सेटला तर ती उपयोगी होईलच, पण एक उत्कृष्ट नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून वर्तन करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपयोगी ठरतील. आणि म्हणून नुसताच परीक्षेचा विचार न करता आपण अभ्यासाचाही विचार केला पाहिजे. नाहीतर कोरोनाचं ग्रहण लागलेली शिक्षण व्यवस्था जर पाहिली आपण तर काय आहे, जे अभ्यास करणारे आणि न करणारे सब घोडे 12% एकाच जागेवर येऊन थांबतात. आणि मग जर सगळीच मुलं गुणवत होत असतील, सगळीच मुलं 100% दहावीचा निकाल लागत असेल तर त्याचा दुसरा अर्थ असा असतो की सर्व गुणवान म्हणजे कोणीच गुणवान नाही. आणि जर परीक्षेची भीतीच नसेल तर मुलं अभ्यास कशासाठी करतील, मग अभ्यास करणाऱ्यांवर हा किती मोठा अन्याय आहे याचाही आपण विचार केला पाहिजे. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण इथंच थांबू.